कोल्हापूरमध्ये पाण्याची समस्या बिकट झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या कोरड्या पडल्या आहेत, त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी उपसा बंदी करण्यात आली आणि पिण्यासाठी उपयुक्त जलसाठा नदीपात्रात सोडला जातोय. मात्र हा जलसाठा कर्नाटकच्या हद्दीत वाहून जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. पुणे महापालिकेने खराडी भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाल्याने अखेर महापालिकेने हा निर्णय मागे घेतलाय. या भागात आता शहरातील इतर भागांप्रमाणे दर गुरुवारी पाणी बंद असणार आहे. 23 जून पासून कोकणातील काही भागात मान्सूनचं आगमन होणार आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 24-25 जून पासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तसंच मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. रात्रीच्या सुमाराला अर्जुनी मोरगाव तालुक्यात जोरदार पाऊस पडलाय, त्यामुळे नागरिकांची अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. उकाड्यापासून सुटका झाली आहे तर खरीपाची पेरणी करून ठेवलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. जून महिना संपत आलाय तरीही दमदार पावसाचं नाव दिसत नाहीये, लक्षण दिसत नाहीये, त्यामुळेच रायगडमधील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सूनपूर्व पाऊस बरसल्यानंतर भाताची रोपं वर आली होती, मात्र त्यानंतर पाऊसच झाला नाही, त्यामुळे भाताची रोपं करपू लागली आहेत, त्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचं संकट येण्याची शक्यता आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यात पिंपरखेडमध्ये अज्ञातांनी कांद्याच्या चाळीला आग लावली आहे, यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. कांद्याला बाजारभाव नसल्यानं कांदा शेताच्या कडेला साठवून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक वाढली आहे. रिसोडच्या बाजार समितीबाहेर शेतकऱ्यांनी रात्रीपासूनच रांगा लावल्यात, वाहनांमध्ये बसूनच रात्र काढली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतीये. हळदीची खरेदी नियमित सुरू करावी अशी मागणी त्यामुळे शेतकरी करत आहेत. लातूरमध्ये 14 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले तर 2 कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. कृषी सेवा केंद्रांसंदर्भातील तसंच इथल्या खरेदी विक्री प्रकरणी नियमांचं पालन न केल्यानं ही कारवाई करण्यात आली. कृषी विभागाच्या सूचनांचं पालन न केल्यानं हा दणका देण्यात आला. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.